परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आणि सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा एक विषय म्हणजे पॉलिटी. पण या पॉलिटीचा स्टडी करताना बऱ्याच स्टुडंटना खूप सगळे प्रॉब्लेम्स येतात, लक्षात राहत नाही, कन्सेप्ट समजत नाही. वाचताना सगळं समजलेलं असतं, पण जेव्हा ॲक्च्युली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा असतो किंवा एक्झाममध्ये ज्यावेळेला पेपर द्यायचा असतो त्यावेळेला मात्र बऱ्याचशा गोष्टी विसरल्या जातात. मग थोडा विचार केला की आपण तर याच्यापूर्वी पॉलिटीची स्ट्रॅटेजी बऱ्याचदा दिलेली आहे, किंवा इव्हन आपण डेली स्टडी टार्गेटमध्ये पण दिलेला आहे, मग तरी पण स्टुडंट हा प्रॉब्लेम का फेस करत असतील. अँड देन मग फायनल सोल्युशनपर्यंत मी पोहोचले, ते म्हणजे की बऱ्याचदा आपण पॉलिटीचा स्टडी करताना थोड्याशा चुकीच्या पद्धतीने करतो. सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पॉलिटीच्या स्टडीचा इझिएस्ट वे सांगणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पॉलिटी स्टडी केला तर डेफिनेटली सगळे जे टॉपिक आहेत ते तुमच्या इझिली लक्षात राहतील. अवघड अवघड वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला समजायला लागतील, आणि इतकंच नाही तर पॉलिटीतला तुमचा इंटरेस्टसुद्धा बिल्ड होईल. सो तुम्ही यापूर्वीपासून जरी स्टडी केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही रिव्हिजनसाठी ही मेथड फॉलो करू शकता, आणि जर तुम्ही आत्ताच अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर सुरुवात करतानाच तुम्ही या वेनी करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला पॉलिटी इझी जाईल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर आपण पॉलिटीबद्दल बोलतोय. ज्यावेळेला आपण पॉलिटीचा स्टडी करतो त्यावेळेला दोन गोष्टी महत्त्वाच्या येतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठला घटक आपल्याला अभ्यासावा लागतो, त्याच्यामध्ये एक येतात फॅक्ट्स. मग या फॅक्ट्समध्ये तुमची जी कलमं आहेत ती येतात, जी की पाठ करणं तुम्हाला थोडंसं कठीण जातं. बऱ्याचदा एवढी सगळी कलमं असतात, किंवा राज्यघटनेचे भाग आहेत, राज्यघटनेच्या अणुसूची आहेत, इतकं सगळं लक्षात ठेवायचं, आणि मग आपल्याला असं वाटतं की कधी होणार हे, जमेल का मला. परिशिष्ट पण लक्षात ठेवायचे आहेत, भाग पण लक्षात ठेवायचे आहेत, कलमं पण लक्षात ठेवायचे आहेत, आणि मग हे फॅक्ट तुम्हाला भीती दाखवायला लागतात. हे फॅक्ट तुम्हाला सांगतात की पॉलिटी खूप हार्ड आहे. सो पहिला मुद्दा येतो हा. त्याच्यासोबतच काही महत्त्वाच्या डेट्स आहेत, तारखा आहेत, ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. जसं की ज्यावेळेला आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अभ्यासत असतो पॉलिटीचं, जिथून आपण पॉलिटीची सुरुवात करतो, मग तिथेच तुम्हाला सुरुवातीला खूप सगळ्या फॅक्ट पाहायला मिळतात. जसं की खूप सगळ्या तारखा लक्षात ठेवायच्यात, खूप सगळ्या समित्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवायच्यात, समित्यांचे सदस्य लक्षात ठेवायच्यात, आणि हा सगळा फॅक्च्युअल डाटा जो असतो तो पाठ करण्यात आपली एवढी एनर्जी जाते की मग पुढचा जो ॲक्च्युली पार्ट आपल्याला अभ्यासायचा असतो, जिथून क्वेश्चन्स बनतात, तिथंपर्यंत जाईपर्यंत आपल्याला पॉलिटी अवघड वाटायला लागलेला असतो. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो येतो ते म्हणजे कन्सेप्ट्स. आता याच्यामध्ये कन्सेप्ट्स म्हणा किंवा पॉलिटीमध्ये जी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला घटनात्मक पदे जी असतात त्यांच्या बाबतीत म्हणा, किंवा एकूणच जी आपली पूर्ण सिस्टीम आहे त्याची जी कार्यपद्धती आहे, तर हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं असतं, कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. मग ज्यावेळेला आपण पॉलिटीचा स्टडी करतोय तर इथून पुढे पॉलिटीचा स्टडी सुरुवात करताना आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. म्हणजे जरी आत्तापर्यंत स्टडी टार्गेटमध्ये सुद्धा मी तुम्हाला ज्या पद्धतीने बुकमध्ये दिले त्या पद्धतीने चॅप्टर दिले असतील, किंवा पुढे जाऊन आपण शफल केले असतील, तरीसुद्धा इथून पुढे रिव्हिजनला ही वाली मेथड तुम्ही यूज करायची आहे. मग आपण काय करणार आहोत, ज्यावेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला सुरुवातीलाच आपण राज्यघटनेचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, सगळ्या तारखा आणि हे सगळं पाठ करत नाही बसायचं, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, एक इझी वे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की पॅरलल स्टडी पॉलिटीमध्ये तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरतो. जसं की तुम्ही जर राष्ट्रपती अभ्यासले तर सोबत राज्यपाल अभ्यासा, कारण त्यांच्या बाबतीत असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत घटनेमध्ये त्या बऱ्याचशा सेम आहेत. किंवा तुम्ही इकडे PM पंतप्रधान अभ्यासत आहात तर मुख्यमंत्री अभ्यासा, त्याच्यामुळे काय होतं की गोष्टी कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायला इझी जातात. बट हे आपण काही टॉपिकच्या बाबतीतच करतो, आणि मग बाकीचा जो पार्ट आहे तो अगेन लोड बनतो. तर आपण काय करायचं, जेव्हा तुम्ही सुरुवात करताय स्टडीला त्यावेळेला तुमच्या बुकमध्ये ज्या ऑर्डरमध्ये दिलेले आहेत टॉपिक त्या ऑर्डरने न जाता आपण थोडासा चेंज करणार होतो. सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचं, पहिले जे चॅप्टर आहेत ते ॲक्च्युली फार जास्त इम्पॉर्टंट आहेत तुमच्या प्रीच्या दृष्टीने आणि इव्हन मुख्यच्या दृष्टीने सुद्धा. बट पहिल्या चॅप्टरमधला जो कंटेंट असतो तो आपण सुरुवातीपासून इतक्या इंटरेस्टने वाचलेला असतो की तो ऑलमोस्ट आपल्या लक्षात राहतो. बट स्टील रिव्हिजनच्या वेळेला आपण त्याला थोडं मागे ठेवणार आहोत. आपण सुरुवात करताना करणार आहोत राष्ट्रपतीपासून, ठीक आहे. आता मी तुम्हाला ऑलरेडी पॉलिटीचे कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत याच्यावरचा एक व्हिडिओ दिलेला आहे पॉलिटी स्टडी स्ट्रॅटेजी म्हणून, जिथे आपण PYQ अनालिसिसवरून कुठल्या टॉपिकवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात
हे पाहिलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, तो व्हिडिओ तुम्हाला हेल्प करेल पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यासण्यासाठी. आता मी तुम्हाला फक्त पटपट सांगते की तुम्ही कुठल्या ऑर्डरनी स्टडी कराल, अँड देन मग ॲक्च्युली हे टॉपिक अभ्यासताना तुम्हाला कुठली टेक्निक फॉलो करायची ती पण मी तुम्हाला सांगेन. सो तुम्ही राष्ट्रपती अभ्यासाल, देन त्याच्यासोबतच तुम्ही उपराष्ट्रपती पण अभ्यासून घ्याल, आणि मग राज्यपाल. हे तीन टॉपिक जे आहेत ते तुम्हाला एकसाथ अभ्यासायचे आहेत. आता ज्यावेळेला तुम्ही हे तीन टॉपिक अभ्यासताय, तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक कन्सेप्ट तरी समजते की कशा पद्धतीने आपला देश जो आहे किंवा देशाचं महत्त्वाचं पद कुठलं आहे आणि राज्याचं महत्त्वाचं पद कुठलं आहे, त्यांची निवडणूक कशा पद्धतीने होते आणि ते कार्य कुठल्या पद्धतीने करतात किंवा त्यांचे अधिकार कुठले आहेत. मग ज्यावेळेला आपण हे तीन घटक अभ्यासतो त्याच्यानंतर लगेच पुढचा जो घटक अभ्यासायचा आहे तुम्हाला तो म्हणजे आणीबाणी. कारण आणीबाणीमध्ये या व्यक्तींचं फार महत्त्वाचं काम असतं. ॲक्च्युली राष्ट्रपतींचं पण ज्यावेळेला आपण राष्ट्रपती राजवट अभ्यासतो तर तिथे काही राज्यपालांचा सुद्धा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासायच्या. दुसरा मुद्दा, पॉलिटीचा स्टडी करताना ज्या काही घटना चालू घडामोडींमध्ये आपण अभ्यासत असतो त्याचा संदर्भ घेऊन अभ्यास करणं फार जास्त गरजेचं असतं, कारण क्वेश्चन्स तिथूनच येतात. मात्र अगेन आता जर आपण पाहिलं तर पॉलिटीमधला प्रत्येक टॉपिक चर्चेत आहे, प्रत्येक टॉपिक चर्चेत, आणि मग आपल्याला वाटतं की अरे नक्की कुठला अभ्यासू. ठीक आहे, सो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि त्याच्यानंतर आणीबाणी हे टॉपिक तुम्ही सुरुवातीला अभ्यासून घ्याल. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. मग आता ज्यावेळेला आपण पंतप्रधान अभ्यासतो यांच्यासोबत कोण अभ्यासायचं आपल्याला? ऑब्व्हियसली CM आणि त्यांचं मंत्रिमंडळ अभ्यासायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथेच तुम्हाला सांगून देते, म्हणजे सगळे टॉपिक सांगण्यापूर्वीच तुम्हाला सांगून देते की या गोष्टी तुम्ही स्टडी करताना तुम्हाला इझी कशा जातील जर ही टेक्निक तुम्ही यूज केली तर. आता तुम्हाला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत. मग जेव्हा आपण लोकसभेच्या निवडणुकांबद्दल बोलतो आहे आपण बेसिकली पंतप्रधानाच्या निवडणुकीबद्दल बोलतो. खूप वेळा आपण हे ऐकतो की पंतप्रधान कोण होणार, पंतप्रधान कोण होणार. मग आता ज्यावेळेला तुम्ही ह्या न्यूज ऐकत आहात त्यावेळेला तुम्हाला लगेच तिथे लोकसभेची निवडणूक, आपण मतदानाचे टप्पे तर लक्षात ठेवतो पण लोकसभेची निवडणूक ॲक्च्युली कशी पार पडते किंवा पंतप्रधान ॲक्च्युली कसे सिलेक्ट केले जातात हे पाहत नाही. बऱ्याचदा काय होतं की आपले रेफरन्स पण चुकीचे असतात. जसं की तुम्ही एखादी डिबेट पाहताय किंवा मे बी तुम्ही पेपरमधलं एखादं आर्टिकल वाचलं जिथे त्यांनी वरवर असं सांगितलेलं असतं की मग एवढे खासदार निवडून आले तर यांचा पंतप्रधान बनेल, एवढे खासदार निवडून आले तर यांचा बनेल, या पद्धतीने. पण ॲक्च्युली पंतप्रधानांची ज्यावेळेला निवड करायची असते त्यावेळेला तो अधिकार कोणाकडे आहे, ती ॲक्च्युअल प्रोसेस काय आहे, जर एखाद्या वेळेला बहुमत नाहीच मिळालं तर काय होईल, बहुमत मिळालं तर काय होईल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मग तुमच्या रेफरन्स बुकमध्ये जाऊनच तिथल्या तिथे रीड करायच्या आहेत. मग आत्ता सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही डेफिनेटली तिथे अभ्यासू शकता. आता ज्यावेळेला तुम्ही हे सगळं अभ्यासताय याच्यानंतर जे महत्त्वाचे टॉपिक येतात, अर्थातच ज्यांचा म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा ज्याच्यामध्ये समावेश होतो ते म्हणजे आपली संसद. सो संसदीय व्यवस्था काय आहे आणि याच्यासोबतच विधिमंडळ जे आहे हे सुद्धा तुम्ही इथे अभ्यासून घ्याल. मग आता ज्यावेळेला तुम्ही संसद आणि विधिमंडळ अभ्यासताय, एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की ठराविक एवढ्या सीट्स आल्या तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आम्हाला बदल करता येतील. मग अर्थातच घटना दुरुस्ती करायची असेल तर घटना दुरुस्तीची जी मेथड आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती मेथड दिलेले आहेत, पण घटना दुरुस्ती किती पद्धतीने करता येईल, कुठली घटना दुरुस्ती आहे जिला घटना दुरुस्ती म्हटलं जाईल, आणि अशी कुठली दुरुस्ती आहे जी घटनेत दुरुस्ती तर करते पण तिला घटना दुरुस्ती म्हटलं जात नाही, या गोष्टी तुम्ही याच्यासोबतच नंतर मग अभ्यासून घ्याल. आणि काय फायदा होतो ना की आपण जे असं तोडून तोडून सगळं वाचलेलं असतं आणि परत आपल्याला जी लिंक लावायला अवघड जातं किंवा मग सडनली एखाद्या ज्यावेळेला असा प्रश्न येतो की जिथे तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग फार जास्त इम्पॉर्टंट असतं तिथे आपण गोंधळून जातो आणि मग नंतर अरे हे तर मी या टॉपिकमध्ये वाचलं नव्हतं, ते तर मी त्या टॉपिकमध्ये वाचलं नव्हतं, हे सगळं होऊन जातं. याच्यासाठी बेटर वे आहे की वाचतानाच टॉपिक अशा पद्धतीने वाचा, अशा पद्धतीने अरेंज करा की तुम्हाला एकापाठोपाठ एक इतक्या सुंदर पद्धतीने गोष्टी समजतील, तुमचा इंटरेस्ट पण बिल्ड होईल आणि लक्षात पण राहायला लागेल. ठीक आहे, मग आता घटना दुरुस्ती करायची आहे, कुठल्या तीन पद्धती आहेत, मग ह्या तीनही पद्धती घटनेत दिलेल्या आहेत का, बरं एखादा मोठा बदल करायचा आहे किंवा मग जसं की आता काही मूवीज येतात त्या मूवीजमधून जसं Article 370 मूवी जर तुम्ही पाहिली असेल तर मग ॲक्च्युली काय प्रोसेस होती, मग तिथे त्या घटनादुरुस्तीला अपोज कसा, घटनादुरुस्ती म्हणण्यापेक्षा त्या मोठ्या चेंजला अपोज कसा केला जाऊ शकतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहणं खूप
जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला पॉलिटी लक्षात ठेवायचं असेल तर, आणि तेही सोप्या मार्गाने लक्षात ठेवायचं असेल तर. आता हे झालं बेसिक टॉपिक जे थोडेसे मोठे आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आपण मग काय करायचं, आता आपण पंतप्रधान पण अभ्यासले आणि मुख्यमंत्री पण अभ्यासले, संसद आणि विधिमंडळ पण अभ्यासले, पण यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, केंद्र आणि राज्य संबंध. अगेन हा जो टॉपिक आहे हा फार जास्त चर्चेत असणारा टॉपिक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे टॉपिक करणं फार जास्त गरजेचं आहे. मग केंद्र राज्य संबंधाचा एक लेक्चर तर म्हणजे जे चॅलेंजमध्ये आहे त्या लेक्चरचा काही पार्ट जो आहे तो मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केला आहे. जर पाहिलं नसेल ना तर पाहून घ्या, कारण खूप स्टुडंट्सना केंद्र राज्य हा टॉपिक कठीण जातो. पण तुम्ही जर ते लेक्चर पाहिलं तर तुम्हाला हा टॉपिक इतका छान वाटायला लागेल की तोंडपाठ तर होऊनच जाईल तुमचा, बट त्याचसोबत त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं आहे हे सुद्धा तुम्हाला समजायला इझी जाईल. आणि मग ज्यावेळेला प्रश्न येईल तर तुम्ही इझिली त्याचा आन्सर करू शकाल. मग इथे काही आयोग असतील, काही महत्त्वाच्या समित्या असतील तर त्या पण तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. अजून आपण फॅक्ट्सकडे आलेलो नाही आहोत ही पण गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण काय होतं ना, ज्यावेळेला आपण सुरुवात करतो, म्हणजे मी पाहिलं की एक स्टुडंट मला विचारायला आला होता की आता मला पॉलिटी स्टडी करायचं आहे, मग इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत, मग मी त्यांना सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत ते सांगितले. बट नंतर एक गोष्ट लक्षात आली की 2-3 दिवस गेले तरीसुद्धा ते पहिल्या 1-2 प्रकरणांमध्येच अडकलेले होते. आणि ते म्हटले की मॅम समजतच नाही आहे की असं का होते. मी म्हटलं काय झालं, ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे. तर ते बोलले की मी हे सगळं म्हणजे कलम पाठ करत बसलो आहे, राज्यघटनेचे भाग पाठ करत बसलो आहे, परिशिष्ट हे माझ्या लक्षातच नाही राहतं आणि काय करू. तर कधी कधी काय होतं ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे, म्हणजे मी घटनेच्या भाग 1 पासून सुरुवात करेन शेवटच्या भागापर्यंत, आवश्यकता नाही आहे ना त्याची. तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, घटना दुरुस्ती, आणीबाणी हे सगळे टॉपिक अभ्यासताय, त्यावेळेला तुम्हाला तिथे अभ्यासावंच लागते की ही ठराविक तरतूद कुठल्या भागामध्ये दिलेली आहे. सो तुमच्या भाग ॲटोमॅटिकली लक्षात राहतात. पण आपल्याला काय वाटतं की सगळं सुटसुटीत करून वेगळं वेगळं करून वाचावं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की जो मेन गाभा असतो किंवा जिथे ॲक्च्युली लिंक लागणं गरजेचं असतं तिथे लिंक लावणं तुम्हाला कठीण जातं. त्याच्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्याल ज्यावेळेला तुम्ही हे अभ्यासताय. त्याच्यानंतर आपण येतो न्यायव्यवस्थेकडे. अगेन न्यायव्यवस्था खूप चर्चेमध्ये असणारी गोष्ट आहे, चर्चेमध्ये असणारा टॉपिक आहे आणि हा तुम्ही अभ्यासायचाच आहे. मग याच्यामध्ये परत SC आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे आणि आपली कनिष्ठ न्यायव्यवस्था आहे. मग इथे अभ्यासताना काय करायचं, अर्थातच यांचे अधिकार कर्तव्य हे तर तुम्हाला अभ्यासायचं आहे. पण याच्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, तर त्यांचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या त्यांच्या नियुक्तीची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस जी आहे, ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कोण नियुक्ती करतं. कारण कधीकधी एकदम बेसिक क्वेश्चन येतो की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं, आणि मग तिथेसुद्धा मुलं चुकतात की राज्यपाल की राष्ट्रपती. सो हे जे बेसिक आहे हे तिथल्या तिथेच करून घ्यायचं. बरं, त्यांचा क्रायटेरिया काय आहे, पात्रतेचे निकष काय आहेत, ते पण तिथल्या तिथेच जर तुम्ही करून घेतलं तर इझी जातं. आणि ज्यावेळेला आपण न्यायव्यवस्था अभ्यासतो त्यावेळेला 2 महत्त्वाची पदं, आयोगाची अतिशय फेवरेट असणारी, फक्त 2 पेजेसचा टॉपिक, पण तो टॉपिक तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये मार्क्स मिळवून देतो. प्रीला, मेन्सला सगळीकडे क्वेश्चन असतो. आणि ते 2 टॉपिक म्हणजेच कोण, आपले महाधिवक्ता आणि महान्यायवादी, ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही इथेच करून घ्याल. आणि बेसिक जर काही लोकपाल वगैरे त्याच्याबद्दल जर आलेलं असेल करंटमध्ये वगैरे तर ते थोडंसं ॲटलिस्ट त्याचं बेसिक तरी तुम्ही वाचून घेणं इथे अपेक्षित असेल. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडीजकडे, ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, घटनात्मक संस्था म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये पण UPSC आणि MPSC, मी इथे MPSC म्हणते, ॲक्च्युली स्टेट PSC असायला पाहिजे. सो राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग असेल, तर कंपॅरेटिव्ह स्टडी करा, खूप इझी जातं, थोडीशीच कलमं आहेत. कंपॅरेटिव्हली जर केलं तुम्ही एका चार्टमध्ये तर ते इझिली लक्षात राहून जाईल तुमच्या. आणि याच्यासोबतच मग संयुक्त राज्य लोकसेवा आयोग जो असतो तो पण तुम्ही तिथे करून घेणं अपेक्षित आहे. आणि याच्यासोबत एक महत्त्वाची घटनात्मक संस्था जी सतत चर्चेत आहे आणि तिचं कामकाज कसं चालतं, तिथे असणारे जे प्रमुख आहेत त्यांची नियुक्ती, त्या नियुक्तीमध्ये झालेले बदल आणि जी सगळी आत्ता सध्या सुरू असणारी प्रोसेस आहे ती कशी केली जाते हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ते म्हणजे निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाची सगळी महत्त्वाची कलमं लक्षात ठेवण्याची ट्रिक असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे.
सरळ सरळ फक्त पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर इतकंच सर्च करायचं, तुम्हाला सगळे पॉलिटिचे जे चॅप्टर आहेत ते आणि त्याच्या ट्रिक्स तुम्हाला तिथे मिळून जातील. सो या आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज केल्या आणि देन मग तुम्ही आपले जे सुरुवातीचे टॉपिक आहेत जो आपल्या कॉन्स्टिट्युशनचा गाभासुद्धा आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये मग महत्त्वाचं त्रिकूट फंडामेंटल राईट्स DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. मग आता इथे तुम्हाला काय होतं म्हणजे इथली कलमं तुम्हाला पाठ करावी लागतात. स्टुडंट्सचं काय होतं की सुरुवात करतानाच मग अगदी कलम 1 पासून ते आम्ही कलम 51 पर्यंत सगळी कलमं वाचत जातो आणि मग ज्यावेळेला आम्हाला राष्ट्रपतीला यायचं असतं 52 पासून पुढे, त्यावेळेला मग एनर्जी आमची संपलेली असते की अरे एवढी 51 कलमं पाठ करायची होती का. तर तसं नाही, मी तुम्हाला DPSP ट्रिक्स पण दिलेल्या आहेत, FDच्या ट्रिक्स पण दिलेल्या आहेत, त्याच्याबरोबर आय थिंक फंडामेंटल राईट्सचं पण लेक्चर असेल तर चेक करून घ्या एकदा यूट्यूबवरती. सो ते सगळे तुम्हाला इथे मिळेल आणि मग त्याच्यानंतर या तुम्ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडकडे, ठीक आहे, जे की सुरुवातीचे टॉपिक आहेत तुमच्या बुकमध्ये दिलेले आणि मग इथले जे काही डेट्स वगैरे आहेत ते तुम्ही शेवटी कराल का, कारण एक तर नंतर लक्षात ठेवायला पण एक्झामच्या आधी तुम्ही थोडंसं रीड केलेलं असेल तर लक्षात ठेवायला पण इझी जातं. आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की समजा आपण एखाद्या समुद्रामध्ये प्रवास करतो आहे, समुद्राच्या मधोमध गेलो तर आपल्याला दिशा नाही समजत आणि आपण भरकटण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेला आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आपल्याला कुठल्या दिशेला जायचं याच्यासाठी मदत करणारं एक यंत्र असतं ज्याला होका यंत्र म्हटलं जातं, कंपास. तुम्ही ज्या वेळेला हा स्टडी करताय, बऱ्याचदा हा स्टडी करताना तुम्ही भरकटण्याची दाट शक्यता असते, आपली दिशा कम्प्लिटली चुकते किंवा आपण वाचायला टॉपिक सुरू तर केलेला असतो राष्ट्रपती पण नंतर आपल्याला कळत नाही की त्याच्यातलं महत्त्वाचं काय आहे, कुठला पार्ट असं आहे की जो मी नाही रीड केला तरी चालेल. आणि मग याच्यासाठी तुम्हाला दिशादर्शक ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे PYQ किंवा आयोगाचे पेपर्स, आयोगाचे क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे तुम्हाला सांगतील की या टॉपिकचा अभ्यास करताना तुला कुठला पार्ट आहे जो तुला व्यवस्थित फोकसनी करायचा आहे, जो तुला कंपल्सरी करायचा आहे, जिथे तुला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण एखादा टॉपिक अभ्यासत आहे त्याचे PYQ डेफिनेटली पहा, न विसरता पहा, तर तुम्हाला एक आयडिया येईल. आता जे मी म्हटलं इझिएस्ट वे तुम्ही म्हणाल नुसते टॉपिकच सांगितलं मॅडम, आता इझिएस्ट वे कसा असतो ते सांगते. अर्थात मी थोडंफार तुम्हाला यापूर्वी सांगितलंच आहे, बट एक गोष्ट लक्षात घ्या की जसं मी सांगितलं की पंतप्रधानांची निवडणूक आत्ता आहे, तुम्ही लगेच तिथे जाऊन बुकमध्ये चेक करा की हां आता पंतप्रधान निवडला जाईल ना, मग आता निवडणूक आहेत, पण निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं, निवडणूक आयोगाचं काय काम आहे, तर हे मतदार याद्या वगैरे सुरू होतं किंवा महाराष्ट्रामध्ये तर आपण बघतो की खूप सगळ्या पक्षांना चिन्ह दिलं जातं, हे कसं दिलं जातं, मतदार यादी कुठल्या कलमामध्ये आहे, कोण मतदान करू शकतं, हे लगेच तिथल्या तिथे पहा. ज्यावेळेला आपण गोष्टी तिथल्या तिथे पाहतो ना लक्षात राहतं. तुम्ही एखादी गोष्ट घडल्यानंतर, एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही न्यूजवरती पाहिलेलं असतं तर ती घटना जनरली तुमची विसरली जात नाही. सो ज्यावेळेला तुम्ही पॉलिटीचा स्टडी करताय तर टॉपिक घेऊन बसलाय, वाचत बसलाय, रट्टा मारत बसलाय हे करण्यापेक्षा थोडंसं अंडरस्टँडिंगमध्ये जा. राष्ट्रपतींची निवडणूक नुकतीच झाली होती, मग त्यावेळेला एका पक्षाने म्हणजे एका गटाने एक उमेदवार दिला, दुसऱ्या गटाने एक उमेदवार दिला, पण निवडणूक कशी झाली, मग त्यावेळेला जे खासदार आहेत, जे आमदार आहेत, मग यांची मतं फुटतील का, हे जे सुरू होतं, मग कोण होतं की जे मतदान नाही करू शकत आहे, ह्या गोष्टी त्या त्या टॉपिकशी रिलेटेड तिथेच पाहून घ्यायच्या. मग काय होतं की ज्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीने पाहता तर तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जातं. आता पंतप्रधानांची निवडणूक आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे, पण अर्थातच पुढे जाऊन याच्यातूनच पंतप्रधान डिसाईड होणार आहे. मग फक्त इतकं पाहायचं का रे, हां किती टप्प्यात मतदान होणार आहे झालं, नाही पाहाल तुम्ही की कशा पद्धतीने हे मतदान पार पडणार आहे, ॲक्च्युली कोणाकोणाला म्हणजे किती सीट्स साठी हे मतदान होणार आहे, किती जागांवरती उमेदवार निवडून दिले जाणार आहेत, बरं याच्यामध्ये काही आरक्षणाचं आहे का, की कोणासाठी राखीव जागा वगैरे आहेत का, असं काही आहे का, कुठल्या मतदारसंघामध्ये किंवा भारतामध्ये जर आपण पूर्ण विचार केला तर किती जागा आहेत ज्या आरक्षित आहेत ठराविक एका, म्हणजे SC किती आहेत, ST किती आहेत, महाराष्ट्रामध्ये असे कुठले मतदारसंघ आहेत का जिथल्या जागा राखीव आहेत, हे इथेच पाहायचं. अँड देन मग ओके चला एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या गटाला बहुमत मिळालं, मग त्यांचा नेता कसा डिसाईड होणार, फक्त आपण एक ठराविक नाव ऐकलेलं आहे रोज म्हणून तो होणार का, की त्याची काही प्रोसेस आहे, आपण काय म्हणू की हां अरे यांचे जास्त खासदार आले, आपल्याला माहिती की हा माणूस होऊन जाईल पंतप्रधान, किंवा त्यांचे जास्त खासदार आले तर तो माणूस होऊन जाईल पंतप्रधान, कारण यांनी पंतप्रधानांचा चेहरा म्हणून याला उभं केलेलं आहे.
बट ॲक्च्युली असं आहे का की आमचे खासदार निवडून आले आणि मग मी जाईन आणि म्हणेन की हां मी पंतप्रधान झालो, त्याच्यासाठी काही प्रोसेस असेल? राष्ट्रपतींचं काम कुठे सुरू होतं आहे? बरं मग निवडणूक झाल्यानंतर परत आणखी ज्यावेळेला अधिवेशन बोलवायचं त्यावेळेला राष्ट्रपतींचं काय काम आहे? हे तिथल्या तिथे पहा, त्या गोष्टी समजून घ्या. अभ्यास करायचा म्हणून जर तुम्ही फक्त पाठांतर करायचं म्हणून जर ते वाचायला जाल तर तुम्हाला ते बर्डन वाटेल, पण ज्यावेळेला तुम्ही ही प्रोसेस समजून घ्यायला जाल त्यावेळेला तुम्हाला ते इझी वाटायला लागेल. परत नंतर दुसरा एक मुद्दा येतो बऱ्याचदा, आता हा एक प्रश्न बनू शकतो की कुठली व्यक्ती जी आहे ती निवडणुकीला उभं राहण्यासाठी पात्र असेल, खासदार म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असेल, किती शिक्षा तिला झालेली असेल, कुठला गुन्हा असेल, तर कारण हे सगळं तर तुम्ही रोजच चर्चेत ऐकताय. त्याच्यानंतर मग काही रूल असतात का लोकसभेत, जसं अविश्वास प्रस्तावमध्ये चर्चेमध्ये होता, सो अविश्वास प्रस्ताव घटनेमध्ये दिला आहे का की मग तो कुठल्या नियमांमध्ये दिलेला आहे आपल्या संसदेच्या सभागृहांच्या, त्या गोष्टी तिथे समजून घ्यायचा. मग आता सुप्रीम कोर्ट आहे, काही आता पक्षांच्या बाबतीत आपण पाहतो की कोणाला कुठलं चिन्ह दिलं, मग कोणी याचिका दाखल केली, मग इथे निवडणूक आयोगाचं काय काम आहे आणि इथे सुप्रीम कोर्टचं काय काम आहे, त्यांचे अधिकार कुठे सीमित होतात, या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे अभ्यासायच्या, तर ते तुम्हाला इझी जातं ज्यावेळेला तुम्ही स्टडी करता. आणि कंपॅरिटिव्ह तर मी ऑलरेडी सांगितलं आहे, राष्ट्रपतीसोबत राज्यपाल अभ्यासा, PM सोबत CM अभ्यासा, केंद्रीय मंत्रिमंडळासोबत राज्य मंत्रिमंडळ अभ्यासा, संसदेसोबत विधिमंडळ अभ्यासा, इझी जातात गोष्टी करायला. बट याच्यासोबत हा जर तुम्ही क्रम ठेवला, केंद्र राज्य संबंधाचा लेक्चर नक्की पहा, तुम्हाला खूप इझी वाटेल तो टॉपिक, कारण ज्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत फार कठीण वाटत होत्या किंवा आपण निग्लेक्ट केल्या होत्या त्या इझी वेनी कशा लक्षात ठेवायच्या त्या तिथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. सो डेफिनेटली तुम्हाला तो टॉपिक इझी वाटायला लागेल. देन अगेन ज्यावेळेला आपण इकडे येतो फंडामेंटल ड्युटीज फंडामेंटल राईट्स DPSPकडे, त्यावेळेला हे लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स पण मी ऑलरेडी दिलेल्या आहेत, कारण बऱ्याचदा काय होतं DPSP खूप सगळे आहेत, 36 ते 51 पाठ करायचे, मग आपल्याला काय होतं की कन्फ्युजन होतं मध्येच, अरे 45 काय 46 काय, ते 44 तर सतत चर्चेत आहे, सो 44 आपण पाहून ठेवू. बट बाकीचे जे आहेत, जर त्यांची तुम्हाला ऑर्डर विचारली की पहिलं कुठलं आहे, दुसरं कुठलं आहे, तिसरं कुठलं आहे, तर तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. किंवा जर तुम्हाला जोडा लावायला प्रश्न आला की एकीकडे कलमं दिलेत आणि एका बाजूला DPSP दिलेत, तरी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. फंडामेंटल ड्युटीजमध्ये थोडेच आहेत पण तरीसुद्धा अगेन वर खाली होण्याचे चान्सेस असतात. सो त्या गोष्टींसाठी ट्रिक्स ज्या आहेत तर तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल राहतील. मग आता तुम्ही राष्ट्रपती अभ्यासते त्याच्यासोबत आणीबाणी अभ्यासते, मग इथेच तुम्हाला कळतं की आणीबाणी लागू असल्यानंतर कुठले मूलभूत हक्क आहेत जे आपोआप तुमचे हे होतात संपुष्टात येतात किंवा त्यांच्यावरती गदा येते, आणि कुठले असे आहेत की जिथे राष्ट्रपती करू शकतात की हां की तुमचा हा जो मूलभूत हक्क आहे तो आम्ही आता काढून घेत आहोत, या गोष्टी तिथे वाचणं गरजेचं आहे. रिसेंटली आय थिंक सुप्रीम कोर्टनी एक ऑर्डर काढली, त्याच्यामध्ये आपलं जो याचं आहे जीवित व स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 21, तर त्याच्यामध्ये दुसरे कुठले हक्क जे आहेत ते ॲड केलेले असतील, तर ते मग तिथल्या तिथेच पाहायचं, अरे हां हे चर्चेत आहे का, मग कुठला अधिकार आहे म्हणजे कुठले अधिकार आहेत जे आधीपासून आहेत, कारण आपल्याला असं वाटतं की आपण फक्त हेडिंग वाचून ठेवलेलं असतं आणि आयोग आतला कुठला तरी प्रश्न विचारतो, तर त्या गोष्टी तिथे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी अगेन मी सांगते की PYQची हेल्प घेणं फार जास्त गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही PYQ थ्रू जाता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. मग आता कन्सेप्ट आणि कार्यपद्धती जेव्हा तुम्ही हे सगळं अभ्यासते त्याच वेळेला तुमची क्लिअर होऊन जाते, बट ज्यावेळेला फॅक्ट्सकडे येतं, तुम्ही कलमांकडे येता, डेट्सकडे येता, अगेन डेट्सच्या बाबतीत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रकरणामध्ये असणाऱ्या ज्या डेट्स आहेत म्हणजे सुरुवातीची प्रकरणं, असं नाही की नंबर पहिला दुसरा तिसऱ्यात, बट तुम्ही जे टॉपिक अभ्यासता, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अभ्यासता, तिथल्या डेट्स फार इम्पॉर्टंट आहेत. संविधान सभेची पहिली बैठक असेल, त्याच्यानंतर उद्देशपत्रिकेचा ठराव जो आहे तो कधी मांडलेला आहे, त्याच्यानंतर मसुदा समितीची स्थापना कधी झालेली आहे, त्याच्यानंतर काँग्रेसची पण एक कमिटी होती ज्याच्यावरती रिसेंटली मेन्सला प्रश्न विचारलेला होता. सो काँग्रेस तज्ज्ञ समितीची आपल्या कधीच वाचण्यात आलेली नसते, आय थिंक त्याच्यावरचा मी एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे Warrior Officer 2.0 या आपल्या चॅनलवरती, मिनिटांची तयारी या म्हणजे मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी हे एक सेशन जे मी सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो ते पाहून घ्या, कारण मेन्सला प्रश्न आला आहे तर शक्यता आहे की प्रीला त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. सो या गोष्टी ज्या आहेत ना ह्या इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग बाकीच्या ज्या समित्या आहेत त्यांचे अध्यक्ष विचारले जातात वारंवार, सो एकदाच एक छानपैकी माइंड मॅप किंवा फ्लोचार्ट बनवून ठेवा आणि त्याच्यानुसार ते रिवाईज करत राहा. सो माइंड मॅप कसे बनवायचे किंवा नोट्स कशा काढायच्या याचा पण एक व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे, आणि बुकमध्येच तुम्ही कशा पद्धतीने दुसऱ्या चीट्स ॲड करून टॉपिक कसे लक्षात ठेवू शकता कम्पॅरेटिव्हली, जसं मी माझं बुक दाखवलं होतं पाठीमागे एका लेक्चरमध्ये की जिथे मी राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार आहे
त्याच्यासोबत मी लगेच राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार ते सगळे पॉईंट्स लिहिले होते आणि ते तिथेच मी अटॅच केले होते. सो मला प्रत्येक वेळी गरज नव्हती पडत की मी राष्ट्रपती अभ्यास ते तर मला राज्यपाल पुढे जाऊन पाहावं लागेल. तिथले तिथे रिवाईज व्हायचं. महाधिवक्ता जिथे चॅप्टर आहे तिथेच मी महान्यायवादी लगेच तिथे ॲड केलेलं होतं. महान्यायवादीला महाधिवक्ता तिथे लगेच ॲड केलेलं होतं. सो दोन्ही चॅप्टर माझे एकदाच पाहिलं की होऊन जायचे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे दोन्ही टॉपिक मी काय केलं होतं की आपलं जे A4 शीट असतं त्याला मधून असं फोल्ड केलं होतं. एकीकडे सगळ्या PM ज्या काही तरतुदी आहेत मग त्यांच्या निवडीपासून ते अगदी त्यांची कर्तव्य कार्य त्यांचे कुठले कुठले अधिकार आहेत ते सेम इकडच्या बाजूला मी CMचं लिहिलं होतं. सो ते एक पेज तुम्ही पाहिलं ना ज्यावेळेला पण तुम्ही बुक उघडताय तर तुमच्या इझिली लक्षात राहतं की हां म्हणजे एका टॉपिकसोबत दुसरा टॉपिक तुमचा रिवाईज होऊन जातो. सेम मी केलं होतं आणीबाणीसाठी. तिन्ही आणीबाणीसाठी एकच चार्ट बनवला होता तो पण बुकमध्ये अटॅच करून दिला होता. सो ही मेथड जी आहे UPSC MPSC पण सेम केलं होतं. ही मेथड जर तुम्ही फॉलो केली ना तर पॉलिटी तुम्हाला झोपेतून उठून जरी एखादा प्रश्न विचारला आणि तो डिफिकल्टमधला डिफिकल्ट जरी असेल तरीसुद्धा तो तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. याच्यासोबत आता आपण पॉलिटीबद्दल बोललो. पॉलिटीसारखाच दुसरा कुठला सब्जेक्ट आहे का की जो तुम्हाला डिफिकल्ट जातो त्याच्याबद्दल जर तुम्ही म्हणजे असं शंका असेल की मी हे कसं अभ्यासू तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी पुढचा व्हिडिओ त्याच्याशी संबंधित घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली जेव्हा डिस्कशन झालं होतं 100 डेजमध्ये तेव्हा काही स्टुडंट विचारते की मॅम पॉलिटी अभ्यासताना तर इझी वाटलं बट नंतर विस्मरण पण होतं आहे समजत नाही आणि आता पॉलिटीचा इम्पॉर्टन्स वाढला आहे पॉलिटीवरती जास्त क्वेश्चन्स येत आहेत. सो त्यासाठी मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी पॉलिटीचा स्टडी कसा करायचा याचा एक व्हिडिओ घेऊन येईन. सो तुम्हाला दुसरा कुठला सब्जेक्ट कठीण जात असेल किंवा कुठला टॉपिक कठीण जात असेल निश्चितपणे मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरची स्ट्रॅटेजी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि लक्षात ठेवा की एक्झाम पुढे गेली आहे म्हणून गाफील राहू नका. कारण सडनली एक्झामची डेट येईल आणि मग जर एक्झामची डेट अगदीच जवळ असेल तर मग जसं PSI फिजिकलला मुलांनी गोंधळ घातला काही मुलांनी गोंधळ घातला की फिजिकलची डेट खूप लगेच दिली आम्हाला प्रॅक्टिसला वेळ नाही मिळाला तसं तुम्ही गोंधळ घालत बसाल तुमचा अभ्यास होणार नाही. सो आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे की कधी ना कधीतरी एक्झाम होणार आहे. सो अभ्यास करायचा नाही आणि आम्ही एक्झामच्या डेटची वाट पाहत बसतो असं करू नका. जो पण विषय अभ्यासावासा वाटतो किंवा जो तुमचा वीक आहे तो करून घ्यायला आत्ताच सुरुवात करा. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट टॉपिक असतील एक दोन जे राहिले असतील जसं की आता इथे नागरिकत्व जे काही पॉईंट जे आहे ते तुम्हाला करावे लागतील कारण सध्या ते चर्चेमध्ये होतं. सो ते काही पॉईंट्स जे आहे ते तुम्हाला करावे लागतील तर ते इम्पॉर्टंट टॉपिकचं जो भाग आहे जे लेक्चर आहे ते दुसरा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्याल. इथे मी तुम्हाला फक्त एक तुम्हाला समजावं की मला सुरुवात कुठून करायची आहे कशा पद्धतीने केलं तर ते जास्त लक्षात राहील म्हणून हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासोबतच तुमचा काही डाऊट असेल तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या डाऊटचं उत्तर घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.